पासून ते अंतराळापर्यंत अशा आजवर महिलांना नो एंट्री असलेल्या क्षेत्रांमध्ये देखील महिलांनी आपला ठसा उमटवलाय. समाजामध्ये महत्त्वाची समजली जाणारी जी काही क्षेत्र आहेत त्यामध्ये असामान्य अशी कामगिरी बजावलेल्या महिलांचा सन्मानही होतो आणि तो व्हायलाही हवा. मात्र सामान्य म्हणून गणली गेलेली जी काही क्षेत्रे आहेत ज्यामध्ये महिलांना पूर्वी स्थानच नव्हतं अशा क्षेत्रांमध्ये देखील आता महिला पावलं टाकतायत. या महिलांचा संघर्षमय प्रवास उलगडून सांगण्यासाठी आणि त्यांच्याही पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी प्रभातची नवदुर्गा ही विशेष मालिका. आजची आपली नवदुर्गा आहे ती एक सर्परक्षक आहे. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षापासून ती सर्परक्षणाचे काम करत आहे. तिने आत्तापर्यंत 10,000 अधिक सापांना जीवदान दिलेले आहे. तिचा हा धाडसी आणि संघर्षमय प्रवास कसा होता पाहूया. मी पालवी विनायक बर्डे, मी सर्परक्षक आहे. लहानपणापासूनच या क्षेत्रात आहे. पप्पा माझे सर्परक्षकच आहेत. 6 वर्षाचे असताना मी पहिला रेस्क्यू केला. पप्पांसोबत एका ठिकाणी गेले. त्या ठिकाणाचं नाव मधुरी नगरी होतं. तिथे जाऊन एका फटीत बघितलं तर तिथे तो साप बसला होता. पप्पा म्हणले की साप दिसतोय का, बघ आहे का ओळखीचा. बघितलं ओळखलं की हा तसकर जातेचा साप आहे. पप्पाने विचारलं नक्की, हो म्हणलं 100%. मग तेव्हा ते म्हणले कर रेस्क्यू. विचारलं त्यांनी की रेस्क्यू करशील का, मी केला. सहजच हात जात होता नुसता, बोट घातलं, अँगल करून बाहेर काढला. तिथली सगळी गर्दी बघून आश्चर्यचकित झाले. 2 मिनिटं ती पूर्ण गर्दी हँगच झाली होती. इतकी की माझ्याकडं बघून आश्चर्य, अरे सर चावेल तिला, तिच्या हातातनं साप घ्या, ती असं कसं धरतीये काय ते. म्हणजे त्यांचं पूर्ण हँग झाले होते. ते पार शब्द नव्हते त्यांच्याकडं बोलायला. पण पप्पाने सगळ्यांना शांत केलं आणि त्यांना समजून सांगितलं की ती माझ्यापासनं शिकत गेली. लहानपणापासून अक्षरशः 2 महिन्याची असल्यापासून ती माझ्यासोबतच आहे. मंकी बॅगमध्ये ती कंटिन्यू माझ्यासोबत फिरती. त्यामुळं तिला बघता बघता मी जसं पकडतो, साप ओळखायची पद्धत आधी, त्यानंतर कसं रेस्क्यू करायचं, त्यांना कसं हँडल करायचं, प्रेमळ भाषा त्यांना कशी कळती, आपली हार्टबीट, त्यांचे सवयी, त्यांचे हॅबिट्स, ते सगळं जाणून घेऊन मगच पुढे रेस्क्यू करायचं. आणि हे सगळं माहिती दिली की कोणता विषारी कोणता बिनविषारी, ही माहिती झाल्याशिवाय कोणीच साप रेस्क्यू नाही करू शकत. मी 12 वर्ष झालं हे काम करते. त्याच्यात खूपच रेस्क्यू, म्हणजे 10,000 मी रेस्क्यू करून रिलीज केलेत. आम्ही सापांचं विष वगैरे काढत नाही, तर जसं आहे तसं त्या ठिकाणी व्यवस्थित रेस्क्यू करून त्यांना जंगलात एकदम व्यवस्थितपणे निसर्गात मुक्त केलं जातं. नेहमी पप्पांना दिवसाला ॲटलिस्ट 17-15 वर कॉल असायचे. स्टार्टिंगला थोडीशी भीती वाटेच, ऑब्व्हियसली साप म्हणलं तर भीती आलीच. पण लहानपणापासनं मला त्यांनी भीती हा प्रकारच ठेवला नाही. अक्षरशः लहान असताना पाल हातात द्यायचे खेळायला. मी रात्रीची झोपतही नव्हते. भिंतीवरची पाल मला पाहिजेच, त्याशिवाय मी झोपणारच नाही. आणि जरी दिली नाही तरी पालीकडं बघत बसायची, ती काय करती कशी करती ते सगळं. त्यामुळं भीती नावाचा सध्या तरी प्रकार माझ्या मनातच नाही आहे. हळूहळू विषारी असो वा बिनविषारी, मी स्वतः एकटी जाऊन तिथं रेस्क्यू करते. पप्पांमुळं मी निसर्गाशी खूपच कॅज्युअली म्हणजे जोडले गेले. त्यांना नेहमी मी आठवतं थोडं की मी नेहमी असं कधीच भांडीकुंडी म्हणा किंवा मुलींचे जे खेळ असतात ते मी कधी खेळलेच नाही आहे. खेळले तरी सापांसोबतच, साप म्हणा किंवा नॉर्मल आपले कावळे पक्षी घार वगैरे त्यांच्यासोबतच नेहमी खेळले लहानपणापासून. अक्षरशः मी त्यांच्यासोबत खेळण्यासाठी रडले होते की नाही मला पाहिजेलच. मग तेव्हा पप्पा ओरडायचे, तू जर परत सापाला हात लावला ना मी तुला एकही साप देणार नाही म्हणायचे. अशी भरपूर जणं भेटत गेली की हे काय काम करतीस तू, मुलगी आहेस तू, असं मुलींनी करायचं नसतं, तसं करायचं नसतं, तुझ्या जीवावर बेतल, काय होईल काय नाही. मी ठरवलं होतं की काही पण करून घ्यायचं तर हेच क्षेत्र घ्यायचं आणि काही पण करून ते मुक्या जनावरांचे जीव वाचवायचे. कारण साप म्हणलं तर भीती आलीच की हा चावलं की आपण क्षणातच मरतो वगैरे. तर तसं काही नाही आहे. बिनविषारी साप चावला तरी अक्षरशः लोक डेट गेलेले आहेत का, तर आपण घाबरलो की आपला साप चावला आहे वगैरे, त्यावरनं BP हाय झाला आणि हार्ट अटॅकनी खूप जण असे गेलेत. साप म्हणलं की शक्यतो लोक मारायलाच बघतात, पण का हे कोणी नाही म्हणत. त्यांना मारून काय भेटतं तुम्हाला, काहीच नाही. काही म्हणले तर मनाचं समाधान मिळतं, काही म्हणले तर असंच त्यांना कशाला जगायचं आहे का.
त्यांचा जीव नाहीये, तुम्हालाच जगायचा हक्क आहे का? निसर्गाची मेन बॅलन्सिंग येते. साप म्हणलं की उंदीर, घुस आणि बेडकं हे खाणं त्यांचं प्रमुख आहे. तर साप हे नुसतं समतोलच नाही तर आपलाही जीव वाचवतात ना. त्याच्या विषापासून खूप असे आहेत की औषधोपचार बनवले जातात, त्यावर त्यांच्या विषापासून त्यांचंच विष जेव्हा बाईट भेटतो तेव्हा त्यांचंच विष देऊन आपल्याला बरं केलं जातं. माणसाला होणारे मोठमोठे आजार जसं की कॅन्सर, कॅन्सरचं जे औषध आहे ते पण त्यांच्या विषापासूनच बनलं जातं. माझी सर्वांनाच विनंती की प्लीज तुम्ही त्यांना मारू नका. साप पकडण्याची आम्ही फी वगैरे घेत नाही, पण जे माणसं मनापासून देतात की धरा आमच्याकडनं हे तुम्हाला थोडीशी हेल्प वगैरे, तर ते आम्ही घेतो. आमचा एक 30 स्टॉल आहे आणि त्यावरच आमचं घर पण चालतं. आणि सर्व सापांची त्यांना जर काही जखम झाले असेल तर त्यांचे औषधोपचार, वरनं प्राणी पण असतात, वन्य पशुपक्षी सगळंच रक्षण करायचं काम आम्ही करतो. त्यांना हॅबिट, त्यांचं खाद्य वगैरे देण्यास ते पैसे आम्ही स्वतःसाठी न वापरता त्यांच्याच औषधोपचारासाठी किंवा त्यांना ठेवण्यासाठी एक सेफ जागा, एखादा पिंजरा वगैरे असेल तर त्यांच्यासाठीच वापरलं जातं. आमच्या घरात आम्ही 4 जण आहे. पप्पा 30 स्टॉल, मम्मी पण 30 स्टॉलवरच असते. पप्पा आणि मम्मी हे दोघं पण 30 स्टॉल व्यतिरिक्त फक्त साप रक्षणाचं काम करतात, वन्यजीव पशुपक्षी संरक्षणाचं काम करतात. आणि माझा भाऊ तो आत्ता 9th आहे, लहानच आहे, त्यामुळं तो पण माझ्यासोबत आहेच. सापांसोबतच मी घार म्हणा, घुबड, कबूतर, गरुड हे सगळं रेस्क्यू केलेलं आहे. बिबट्याची पिल्लं पण मधी भेटली होती उसाच्या शेतात, ते देखील त्यांना व्यवस्थित रेस्क्यू करून त्यांच्या मादीपाशी म्हणजे आईपाशी व्यवस्थित ठेवलं वगैरे. मी आता सायन्स साईड घेतली, त्याचं कारण असं की ह्याच क्षेत्रात मला काम करायचं हे तर नक्की होतं, पण नक्की काय. तर असाच एक इन्सिडेंट झाला होता की तिथे मी खूप रडले होते. एक वासरूची केस होती, तिथे गाडीने धडकलं होतं, त्याला खूप असं ॲक्सिडेंटमध्ये लागलं पण होतं. तिथे पशुवैद्यकीयला बघितलं की तिथे डॉक्टर असतील, तर त्यांनी सांगितलं की नाही आमचा टायमिंग झाला आहे, 5:30 वाजले आहे, आम्ही अवेलेबल नाही आता. असं तसं कारणं देऊन त्यांनी तिथनं निघूनच गेले म्हणायला हरकत नाही. पण ते जेव्हा तिथनं गेले ना तेव्हा एक होप होती लहानपणी, जे मी रडत्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत होते की प्लीज तेवढा जीव वाचून मग तुम्ही जावा, तर नाही ते तसेच निघून गेले. तेव्हा असं झालं ना की माझ्यामुळे त्या वासराचा जीव गेला. मी इतपत ते हे केलं होतं की जर मला ट्रीटमेंट आली असती तर मी त्याचा जीव वाचवला पण असता ना. तेव्हापासून ठरवलं की काही पण करून व्हेटनरी डॉक्टर व्हायचंच. त्या मुक्या जनावरांचा जीव तर वाचवायचाच वाचवायचा, प्लस जे काय त्यांना त्रास होईल, कसं त्यांना हँडलिंग करायची, ते सगळं बघून शिकून हळूहळू मी त्या मार्गाने जायला लागले. सर्वच जण मला आत्तापर्यंत नेहमी प्रोत्साहनच देत गेले, त्यामुळं हे काम करण्यात खूप मनापासून इच्छा होती की हे काम चांगलंच करावं आणि यापुढेही मी करत राहणार.